कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। पण 25,000 कशासाठी? अग आशूचा वाढदिवस आहे, त्यांनी बोलावलंय मला। मग रिकाम्या हाती जाणार आहे का? अग लग्न आधी असं सासरी जाऊ नये ग। आई तो जमाना गेला आता, आता मुलगा मुलगी एकमेकांच्या घरी जातात, सोबत फिरतात, फॉरवर्ड आहेत ती लोक। अग त्यांचं मरू दे, पण आपल्याला कळत नाही का? आई अग आशुतोषचा फोन आलेला मला, त्यांनी बोलावलंय। आता मी नाही जाणार तर वाईट नाही का वाटणार त्याला? अग पण ठीक आहे, तुला नकोय ना, मी नाही जाणार। मग नाही आहे ना तुझी इच्छा, नाही जात। सांगते त्यांना आई नाही म्हणाली म्हणून। अग बाई नाही, असं नको करूस। ठीक आहे जा तू। अग पण 25,000 खूप मोठी रक्कम आहे ग। एवढी मोठी रक्कम एवढ्या कमी वेळात कुठून आणू? म्हणूनच मी शिवाकडे मागत होते ना, तू आलीस मध्ये। मी विचारून बघते शिवाला। नाही थांब, तिला नको विचारूस। एक गंठन आहे माझ, ते बँकेत ठेवूया। 20-25 हजार मिळतील। 25,000 गिफ्ट जरा जास्त नाही होत आहे? आई ते आपल्यासाठी जास्त आहेत। ते लोक किती मोठी आहेत माहितीये ना तुला? आपलं घर त्यांच्या दृष्टीने झोपडी आहे, तरीही ते इथे येऊन थांबले कुठलीही तक्रार न करता। आई अग त्यांनी आपला विचार केला, आपल्याशी जुळवून घेतलं, मग आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायला नको का? त्यासाठी द्यावे लागतील असे छोटे मोठे गिफ्ट्स। ठीक आहे, मोडते मी माझं गंठन। कुठूनही का होईना, पैशांची सोय झाली, आता आजच जाऊन सोन्याची अंगठी घ्यायला हवी। मला अंगठी घ्यायची आहे सोन्याची, त्याच्या वाढदिवसासाठी। अगं कुणाच्या? ज्याच्याशी माझा साखरपुडा झाला तो। शिवा काय गो, कोणती महागडी गाडी येते काय सर्व्हिसिंगला? कोणाची वाट बघते? अरे आज दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे। तू येणार आहे काय? नाही, पण दिव्या त्याला 25,000 गोल्ड रिंग देणार आहे। काय? दिव्या येणार आहे घरी, तिला काहीतरी गिफ्ट घ्यायला पाहिजे ना। देसाई सुचवा काहीतरी, एवढ्या कविता करताना कसं नको नको ते सुचत। काय घ्यायचं सुचतच नाहीये, पण गिफ्ट सुचत नाही, पण विचार कर काहीतरी। पण मी काय म्हणतो, एवढं महागातलं गिफ्ट जर नाही दिलं तर तिचा नवरा रागवेल काय, लग्न मोडेल काय? नाही रे, हे दिव्याना सगळे पटली मारायला करते, बाकी काही नाही। गिफ्ट कसं असायला पाहिजे ज्याने प्रेम दिसेल, आणि त्या श्रीमंत लोकांसाठी 25,000 रिंग काय असेल? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।